राज्यातील विविध भागांमध्ये 63,000 कोटींची गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं मान्यता दिलेली आहे. या माध्यमातून जवळपास 63 जणांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ उपसमितीची 4थी बैठक मंत्रालयात पार पडली. राज्यातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्यांच्या अनुषंगानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केलेल्या शिफारशींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर शिफारशींचा विचार करून 13 उद्योग घटकांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अंदाजे 62,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या या बैठकीमध्ये पुणे, नाशिक, गडचिरोली आणि चंद्रपूर मधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलासह वैभव परब, एबीपी माझा मुंबई. नागपुरातील हिवाळी अधिवेशन 2 आठवड्याचं होणार आहे. 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक घेण्यात आली, त्यात हा निर्णय घेतला. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन कमी कालावधीचं व्हावं अशी आमदार आणि अधिकाऱ्यांची अपेक्षा होती, पण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 2 आठवड्याचं अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान विरोधकांकडून 3 आठवड्यांचं अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात येत आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची पुढील बैठक 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे होईल. त्यामध्ये हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करायचा की वाढवायचा याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल. कॅमेरा पर्सन सचिन यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा मुंबई. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गाजणार याची चिन्हं आतापासूनच दिसू लागली आहेत. महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत आणि मराठी भाषिक सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचा ठराव हिवाळी अधिवेशनात घेण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे. गोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. नागपुरात 19 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाच्या प्रश्नावरती विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. सीमावादाच्या प्रश्नावरती ठराव आणण्यासाठी विरोधक आक्रमक होऊन मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरॉन सचिन शिंदे, राजू सोने, एबीपी माझा मुंबई. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा तणाव अजूनही कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज बेळगावला भेट दिली. बेळगावला जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही असं म्हणत असतानाच बेळगाव अजूनही महाराष्ट्रात असल्यासारखं वाटतं अशी भावना देखील त्यांनी कोल्हापुरात व्यक्त केली. आमदार रोहित पवार यांनी बेळगावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानातल्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान सीमावाद प्रकरणातल्या महाराष्ट्राच्या समन्वयक मंत्र्यांनीच बेळगाव भेटीची तारीख 3 ऐवजी 6 डिसेंबर केल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचं रोहित पवार यांनी कोल्हापुरात सांगितलं. दोन्ही समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव भेटीची तारीख 6 केली, मात्र त्यानंतरही ते गेले नाहीत आणि त्यामुळेच सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये एक वेगळा संदेश जातो अशी भावना देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा कोल्हापूर. 17 डिसेंबरपासून ते 1 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या हिवाळी सुट्ट्या आहेत आणि त्यामुळं हे प्रकरण आता थेट 1 महिन्यासाठी लांबणीवरती गेलेलं आहे. दरम्यान 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं हे प्रकरण देण्याची मागणी पहिल्यांदाच झाली. या संपूर्ण प्रकरणामध्ये जे 8 विविध घटनात्मक प्रश्न आहेत त्यापैकी एक मुद्दा आहे पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकाराचा. जर त्यांच्याच विरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यावेळी त्यांना निर्णय घेता येईल का, आमदारांना अपात्र ठरवता येईल का, या संदर्भातला हा मुद्दा आहे. अरुणाचल प्रदेश मधल्या नबाम रेबिया केसमध्ये अशा अधिकार जो आहे तो अमान्य करण्यात आलेला होता, मात्र त्याला उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी चॅलेंज केलेला आहे आणि त्यामुळं मागच्या वेळी हा निर्णय 5 न्यायमूर्तींनी दिलेला होता आणि आता त्याला चॅलेंज करायचं असल्यास 7 न्यायमूर्तींच्या पीठाची गरज भासणार आहे. 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण जाणार का याचं उत्तर 10 जानेवारीलाच कळणार आहे. तसं झालं तर हे संपूर्ण प्रकरण आणखीन लांबण्याची शक्यता आहे. याच्या आधी जवळपास 3 बेंचेस समोर हे प्रकरण लागलेलं आहे. आधी व्हॅकेशन बेंच, त्याच्यानंतर न्यायमूर्ती रमण्णा यांचं बेंच आणि आता घटनापीठ. पण याच्यामध्ये अजून एक बेंच ॲड होणार का याचं उत्तर 10 तारखेला कळेल. कॅमेरामॅन नितीनसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली.
मुंबईच्या वायू प्रदूषणावर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष सूचना जारी केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक घटल्यानं आरोग्याच्या दृष्टीने मुंबईची हवा बिघडल्याचं चित्र आहे. त्यावर उपाययोजना म्हणून 3 प्रमुख सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या 24 विभागात निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि निष्कासन कचरा कामकाजास पुढील 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. रस्त्यावर आणि रस्त्यालगत निर्माण होणाऱ्या धुळीची साफसफाई नियमित आणि युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना आहेत. तसंच हवा गुणवत्ता निर्देशांक वाढलेल्या विभागांमध्ये रस्त्यावर आणि प्रदूषण वाढणाऱ्या ठिकाणी जलफवारे मारण्याच्या सूचनाही मुंबई महापालिकेकडून सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये G20 परिषदांच्या बैठकांचं आयोजन होत असताना आणि दुसरीकडे मुंबईमध्ये हवा प्रदूषणाची समस्या वाढत असताना ही समस्या या शहराचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा डागळणारी ठरू शकते. कॅमेरामन मनोज जयस्वाल, समी वेदांत, नेब एबीपी माझा, मुंबई. राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डावर रविवारी औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख पाहायला मिळाला. हा बोर्ड पाहून काही जणांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. औरंगाबादच्या नामकरणाला केंद्राकडून अजूनही मंजुरी मिळालेली नाही. राज्य परिवहन मंडळाच्या औरंगाबाद ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डावर नागरिकांना बदल पाहायला मिळाला. या बसच्या डिजिटल बोर्डावर छत्रपती संभाजीनगर ते छत्रपती शिवाजीनगर असा उल्लेख पाहायला मिळाला. महाविवाहाच्या काळात तत्कालिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव पास केल्याची घोषणा केली होती. पण महाविवाह सरकार पडलं आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आलं. शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव स्थगित करून पुन्हा एक नवीन प्रस्ताव पारित केला. त्यानुसार औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. नागपूर मेट्रोची प्रवासी संख्या पहिल्यांदाच 1 लाखाच्या वर गेल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी नागपुरात 1,10,000 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपुरात फेज 1 कामठी रोड आणि सेंट्रल एव्हेन्यू या 2 नव्या मार्गाचं लोकार्पण केलं होतं. त्यानंतर आजवर दैनंदिन सरासरी 80,000 पर्यंत असलेली प्रवासी संख्या 1,10,000 पर्यंत पोहोचली. याआधी 15 ऑगस्ट 2022 रोजी नागपूर मेट्रोची सर्वाधिक प्रवासी संख्या 91,000 पोहोचली होती. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. आम आदमी पार्टीच्या मुंबई में भी केजरीवाल म्हणजेच मुंबईत देखील केजरीवाल या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या मोहिमेमध्ये तब्बल 1,00,000 सदस्यांना नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेली मुंबईत पण केजरीवाल ही आपची महत्वाकांक्षी मोहीम आहे. आपच्या जनसंपर्क कार्यक्रमाचा ही एक भाग असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत ही मोहीम राबवण्यात येईल. दिल्ली आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत तसंच दिल्ली महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानं आपच्या नेत्यांचा आत्मविश्वास सध्या दुणावला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही आपल्या मिळालेल्या मतांची टक्केवारी पक्ष कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीनं नजीकच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी मुंबईत विविध जनसंपर्क मोहिमा देखील राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी मुंबई महानगरपालिकेवर आम आदमी पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन अरविंद वार्गेसह निलेश मुदावले, एबीपी माझा, मुंबई. मुंबईतल्या पर्यटकांचं खास आकर्षण असलेला कमला नेहरू पार्कमधला म्हातारीचा बूट सध्या धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी तो बंद करण्यात आलाय. त्यामुळे साहजिकच बच्चे कंपनींना आता बुटात शिरण्याची गंमत अनुभवता येणार नाही. मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या अनेक पिढ्यांनी आणि मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या बच्चे कंपनीनं मोठ्या कुतूहलानं म्हातारीचा बूट पाहिलाय. त्या बुटात शिरण्याची गंमतही त्यांनी अनुभवली आहे. सर्वसामान्य माणसांपेक्षा कितीतरी पट उंच असलेला हा म्हातारीचा बूट आजही लहान थोरांचं खास आकर्षण आहे. वाळकेश्वरच्या कमला नेहरू पार्क मधला हा म्हातारीचा बूट आता धोकादायक स्थितीत आहे. म्हातारीच्या बुटाची इमारत धोकादायक असल्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेनं त्यावर लावलेली आहे. त्यामुळे आता सगळ्याच पर्यटकांना बुटाच्या आत शिरून गंमत अनुभवता येणार नाही. कॅमेरा पर्सन श्रीकांत इंगळे सोबत राखी पाटोळे, एबीपी माझा, मुंबई. नाशिक महानगरपालिकेच्या नियोजित उद्यानात बसवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. महापालिकेची परवानगी न घेता पुतळा बसवण्यात आल्याचा दावा प्रशासनानं केलाय. तर या कारवाई विरोधात संतप्त नागरिकांनी आंदोलन छेडलंय. नाशिकच्या जय भवानी रोडवर नाशिक महानगरपालिकेच्या उद्यानाची निर्मिती होत आहे. याच उद्यानात महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून स्थानिक नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला होता.
हा पुतळा महापालिकेची परवानगी न घेता बसवण्यात आल्यामुळे प्रशासनाने मध्यरात्री पुतळा हटवला. ही बातमी नागरिकांमध्ये पसरल्यानंतर संतप्त जमाव उद्यान परिसरात जमा झाला होता. त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी आंदोलक ठाम आहेत. महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलकांनी साखळी उपोषणही सुरू केलंय. आहे त्याच ठिकाणी जोपर्यंत पुतळा बसवला जाणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धारही आंदोलकांनी केलाय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी मंगळवारी पुण्यात बंद पाळण्यात आला. विविध सामाजिक संघटना आणि राज्यातील विरोधी पक्ष या बंद मध्ये सहभागी झाले. परंतु या बंद मध्ये उठून दिसली ते भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ पुणे बंद पुकारण्यात आला होता. या बंदला सर्व व्यापारी संघटना, बस वाहतूक आणि रिक्षा संघटना तसंच गणेशोत्सव मंडळांकडून पाठिंबा देण्यात आला होता. अनेक शाळांनीही बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यामध्ये सहभाग नोंदवला. या बंदमुळे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, लक्ष्मी रस्त्यासह शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि PMPML ही सार्वजनिक बस सेवा 3 वाजेपर्यंत बंद राहिली. बंदच्या निमित्तानं मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं होतं. डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. अलका चौक, लक्ष्मी रस्ता आणि बेलबाग चौक मार्गे हा मोर्चा लाल महलापर्यंत पोहोचला. या मोर्चानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्यावरती नुपूर शर्मांसारखी पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. पुण्यातल्या रिक्षा चालकांनी सोमवारी केलेलं चक्काजाम आंदोलन त्यांना भोवलं आहे. बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेटीस धरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी विविध कलमांतर्गत रिक्षा चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातल्या रिक्षा चालकांविरोधातला गुन्हा बन गार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात बघतोय रिक्षावाला या संघटनेचे अध्यक्ष केशव सिरसागर यांच्यासह 37 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या रिक्षा चालकांना पोलिसांनी आंदोलन करू नका म्हणून कलम 149 नुसार नोटीस बजावली होती, पण त्यानंतरही 10 रिक्षा संघटनांनी आधी पुण्यातल्या RTO कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर रिक्षा चालकांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. अखेर पोलिसांनी स्वतः रिक्षा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पुण्यात मंगळवारी परिस्थिती नियंत्रणात असून शहरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे, पण अजूनही काही रिक्षा चालक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कॅमेरामन अमोल गवाळे सह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंबर कसताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आणि भाजपच्या जागर सभांच्या धर्तीवर मनसेकडून घेभरारी अभियानाची आखणी करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक महापालिका मतदारसंघात मनसेच्या वतीनं सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. घेभरारी अभियानाच्या निमित्तानं प्रत्येक महापालिका वॉर्डातील मैदान आणि चौकात मनसे नेते आणि सरचिटणीस सभा घेणार आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जानेवारी आणि फेब्रुवारीत सभा घेणार आहेत. मनसेच्या घेभरारी अभियानाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. मुंबईच्या प्रत्येक विभागातील जनतेचे मूळ प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न घेभरारी अभियानातून करण्यात येईल. कॅमेरा पर्सन अनिल पवार सह अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.